आमची पप्पा मोरिया, आमचं मंडळ आमचा पप्पा। आता आपल्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य दाखवा AI न्यूज चॅनल वर। संपर्क करा 94 21 64 81 82। वाळूज परिसरातील वीज ग्राहकांना चुकीचे बिले वितरित करण्यात येत असल्यामुळे वडगाव कोलाटीतील नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत बिलाच्या दुरुस्तीसह विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची मागणी केली। महावितरण कंपनीकडून वाळूज परिसरातील वीज ग्राहकांना चुकीचे बिल वितरण करण्यात येत आहे। मंगळवारी सकाळी वडगाव कोलाटी येथील नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरावा घालून सदोष बिलाची दुरुस्ती करून या भागातील विजेचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली। दरम्यान अधिकाऱ्यांनी ग्राहकांचा जमाव लक्षात घेत वीज बिल जागेवर कमी करण्यास सुरुवात केल्याने महिलांनी नरमाईची भूमिका घेतली। आमची ज्या लाईट बिलाची समस्या आहे ते आम्हाला प्रत्येकी महिन्यामध्ये 2 ते 2500 रुपये येत होतं आणि या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 7500 ते 10000 अशी बिलं येऊ लागले। त्यासाठी तुम्ही या प्रश्नावर आमचं काहीतरी नियोजन करा। आमचं दर महिन्याला 300 ते 400 रुपये बिल भरीत आलो आम्ही, तरी पण आता 20000 रुपये बिल दिले या महिन्यात आम्हाला। आमचं याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे, एवढं भरू शकत नाही आम्ही। कंपनीत काम करते आमची माणसं, 400 ते 300 रुपये हजरी आहे आणि 20000 रुपये लाईट बिल कुठून भरायचं आम्ही। आमचे दर महिन्याला बिल 500 ते 550 वगैरे असे असतात, या महिन्याला आम्हाला डायरेक्ट 1800 रुपये बिल आलेलं आहे। फॅनचे बिलं पण कधी आम्हाला त्यांच्या डेटच्या आत देत नाहीत ते कधी, व डेट जेव्हा संपते त्याच्यानंतर आम्हाला बिल येतात दर महिन्याला। त्याचा एक्स्ट्रा चार्ज पण आम्हाला भरू लागतो, दर महिन्याला भरू लागतो, एकाही महिन्याला असं नाही। आणि परत हे रिडिंग पण व्यवस्थित समजा कधी कमी नेतात कधी जास्त नेतात। जून महिन्यापासून आमचे असेच बिलं कमी जास्त येऊ लागलेत आणि ह्यांच्या प्रत्येक महिन्याला आम्ही दंड पण भरतो। आता ह्या महिन्याची लास्ट डेट 12 तारीख आहे आणि ह्यांचे लेट बिल आलेले 18-19 तारखेला आलेले। आता हे एक्स्ट्रा आणि आमचं बिल किती 500 ते 550 दर महिन्याले, ज्यावेळेस 1780 आलेले आणि त्यावर ड्यू आहे 180 रुपये, तो कोण भरणार? मग त्यांच्याकडे तक्रार केली तर ते म्हणतात तुम्ही महिन्याला या भरा, मग हे लेटच्या रेग्युलर का बिल देत नाहीत आम्हाला? टायमावर तारखेवर जर नाही मिळालं आणि एखाद्या महिन्याचं लेट झालं बिल भरायला तर ते सरळ सांगते तुम्हाला जर बिल नाही मिळालं तर तुम्ही डायरेक्ट MSCBला येऊन भेटा म्हणून। एक तारखेनंतर आम्ही कसं काय जाणार? आम्हाला बिल तर जागेवर भेटायला पाहिजे ना, ते बिल आम्हाला जागेवर देत नाही आणि तक्रार करायला गेलं की ते सांगते आम्हाला तुम्ही MSCBला येऊन भेटा म्हणून। मग आम्हाला बिल रेग्युलर कंटिन्यू आणि महिन्याला घरी लागतं आणि रिडिंग पण व्यवस्थित लागतं। आमचा बिलाचा असा प्रॉब्लेम आहे की आमच्या 2-2 रूम आहे, आमच्याकडे साधी फ्रीज सुद्धा नाही आहे, तरी आम्हाला 1000-1200 पुढेच लाईट बिल आहे। काही वेळेस आम्ही शिकायती केलेल्या आहे पण ऑफिसला आमच्या ऐकून घेतलेल्या नाही। MSCBच्या गोंधळी कारभारामुळे 70-80% लोकांना जास्तीची बिलं आलेली आहेत आणि ते बिलावर कोणते प्रशासनाचं लक्ष नसल्याने मग त्यांना त्रास होतो आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। साहेबाला मी सांगितलं बा हे मीटरवर जे आकडे आहे आकड्याचं बरोबर परमानंट यायला पाहिजे ना बिल, तसं बिल येतच नाही। कोणाची रेडिंग बरोबर आहे त्याची रेडिंग लिहित नाही, जास्त टाकून देते बिल जास्त देते, परेशान लागले लोक। माझं वरिष्ठ अधिकाऱ्याला अनुसरून त्याची चर्चा चालू करून देऊ लागले। या संदर्भात वडगाव कोल्हाटी आणि सिडको महानगर भागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेत मीटर रिडिंग चेक करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार असल्याचं महावितरणाचे कनिष्ठ अभियंता अशोक घुले यांनी AI न्यूजशी बोलताना सांगितलं। ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत यांचं आता आम्ही रिडिंग चेक करून मीटरवरची बिलिंग विभागाकडे आवाल, रिडिंग कमी असेल बिल कमी होईल, रिडिंग बरोबर ठीक आहे ना। कसं आहे ग्राहकाची तक्रार आली आता आपल्याला रिडिंग चेक करणं खूप महत्वाचं आहे, रिडिंग जोपर्यंत आपण ग्राहकाच्या मीटरवर काय तोपर्यंत काही सांगू शकत नाही। तक्रारीत आहेत सगळ्यांच्या आत सगळ्यांच्या रिडिंग चेक करू, ग्राहकाच्या समक्ष चेक करू ते पण, असं नाही की आम्ही स्वतः ग्राहकाला आधी रिडिंग दाखवू तुमच्या मीटरमध्ये एवढी रिडिंग आहे त्यांची सही घेऊ खाली भरलं त्याप्रमाणे।